नमस्कार मी रश्मी खुके अकोला ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर स्मिता पांडे मॅडम ज्या एक काउन्सलर आहेत त्यासोबतच त्या नॅचरोपॅथीसुद्धा आहेत त्या सध्या डॉक्टर सुजय पाटील सर यांच्याकडे कार्यरत आहेत तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया डिप्रेशन म्हणजे काय मॅडम सर्वप्रथम तुमच्या आमच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत नमस्कार तर सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना सांगा की डिप्रेशन म्हणजे काय डिप्रेशन म्हणजे हा एक मानसिक आजारच आहे याच्यामध्ये व्यक्तीला झोप न येणे खूप जास्त चिंतेमध्ये असणे चिडचिड वाटणे एकटंच बसून राहावंसं वाटणे सरळसं कुणाशी स्पष्ट मत न बोलावेसे वाटणे त्याचप्रमाणे मानेमध्ये मुंग्या येणे हाता मुंग्या येणे काय होतं हे त्याचंच त्याला कळत नाही ही सगळी डिप्रेशनाची लक्षणे आहेत मॅडम ही डिप्रेशन येण्याची कारणे आहेत का डिप्रेशन येण्याची कारणे मुख्यतः असं पर्टिक्युलर एकच आपण सांगू शकत नाही तर त्यामागे नैराश्य आहे मनामध्ये काही न्यूनगंड असेल तेही आहे गिल्ट आहे त्याचप्रमाणे आपलं नेहमी अपयश येणे हे सुद्धा डिप्रेशनाची लक्ष मॅडम तुम्ही डिप्रेशनची लक्षणे सांगितली त्याचे कारणही सांगितले जर कोणाला डिप्रेशन आले तर त्याच्यावर त्याने काय उपाय करावा याच्याविषयी थोडंसं सांगा जर डिप्रेशन नॉर्मल स्टेजमध्ये असेल सुरुवातीला तर तुम्ही नॅचरली मॉर्निंग वॉकला जाणे आपल्या शरीरामध्ये जर डोपामेंटचं प्रमाण कमी झालं असेल तर तेही आपल्याला सहज वाढवता येतं की फ्रूट्स आहेत ॲपल आहेत यातूनही आपल्याला ते वाढवता येतं त्याचप्रमाणे जर आपल्या मनामध्ये काही गोष्टी साचलेल्या असतील दमन झालेल्या असतील तर त्या प्रत्यक्ष आपल्या जवळच्या व्यक्तीजवळ बोलवून दाखवणे हेही सहज त्यातून आपण निघू शकतो पण याही पलीकडे जाऊन जर ते डिप्रेशन जास्त एक्स्ट्रीम लेवलला पोहोचलं असेल तर नक्कीच तुम्ही समुपदेशकाची मदत घ्यायला पाहिजे त्याही पलीकडे जाऊन जर गरज असेल तर क्लिनिकली जाऊ शकेल हे तुमचा समुपदेशक तुम्हाला सांगेलच तेव्हा सायकॅट्रिस्टची पण मदत घेणे फार गरजेचं असतं मॅडम सर्वसामान्य लोकांमध्ये एक धारणा आहे की जर आपण क्लिनिकमध्ये गेलो तर आपल्याला त्या गुळांची सवय लागेल किंवा लोक आपल्याला पागल म्हणतील याविषयी तुमचं काय मत आहे नक्कीच हा गैरसमज खरंच आहे ज्याप्रमाणे आपल्याला शारीरिकदृष्ट्या काही आजार होतो तेव्हा आपण डॉक्टरांकडे जातोच ना तेव्हा तर आपण कुठले प्रश्न निर्माण करत नाही त्याचप्रमाणे मानसिक आजार पण हा असा एक आजार आहे की त्याला खरोखरच काही गरज असते हा पण काही खूप मोठं काही वेगळं आपल्याला होत आहे असं नाही तर काही कारणाने मानसिकता आपली खचू शकते त्यासाठी जर आपण सायकॅट्रिस्टची मदत घेतली आहे क्लिनिकली जातो आहे तर यात वाईट काहीच नाही सहज तुम्ही जाऊ शकता आपले आजारातून आपल्याला कसं बाहेर निघायचं आहे यातून सहज मार्ग निघू शकतो तर याबद्दल काही न्यूनगंड न बाळगता मी खात्रीने सांगते की खरंच गरज असेल तर आपल्याला क्लिनिकली जायलाच पाहिजे मॅडम मी एक स्त्री आहे आणि तुम्ही एक स्त्री आहे आजकाल स्त्रियांमध्ये डिप्रेशन खूप वाढत चाललेलं आहे याच्याविषयी थोडंसं बोला हो स्त्रियांमध्ये डिप्रेशन जाण्याचे कारण म्हणजे तर घरगुती कारणं तर आहेच आहे पण सगळ्यात जास्त म्हणजे आता आम्हाला असं लक्षात येत आहे की सायकोसिसचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात स्त्रियांचं वाढलेलं आहे त्याचमध्ये आहे की गैरसमज करून घेणे चुकीचा समज करून घेणे संशयवृत्ती वाढणे आणि एकमेकांबद्दलच्या भावना अशा तीव्र भावना निर्माण होणे तर या भावनांमधूनसुद्धा मानसिक आजार खूप जास्त स्त्रियांना होतो आहे मॅडम मानसिक आजार हा अनुवांशिक असू शकते का हो असू शकतो पण पूर्णतः खात्रीने सांगू शकत नाही आपण की अनुवांशिकच का असतो काही काही तर असेही असतात की ज्यांच्या आईवडिलांना काही झालेलं नसतं एकदम ओके असतात पण त्यांच्या मुलांनाही मानसिक आजार झालेला असतो तर हा पूर्णतः अनुवंशिकतेवर अवलंबून असतं असं नाही मॅडम ॲज अ काउन्सर म्हणून तुम्ही काम करता तर तुमचा वैयक्तिक अनुभव काय माझा वैयक्तिक अनुभव तर खूप छान सांगतो आहे आणि मला खरोखरच या क्षेत्रामध्ये खूप जास्त प्रमाणात जे आवड आहे आणि खरोखरच आपल्या काउन्सलिंगमुळे म्हणा किंवा आपण त्यांना ज्या गोष्टी सांगतो आहे त्यातून ते सहज बाहेर निघतात याचा आनंद हा फार अप्रतिम असतो की ते शब्दातूनही व्यक्त होऊ शकत नाही मॅडम आजकाल मोबाईलचा वापर फार वाढलेला आहे या मोबाईलमुळे डिप्रेशन येते असं म्हणल्या जाते याच्याविषयी तुमचं काय मत आहे हो नक्कीच मोबाईलमुळे डिप्रेशन हे येतंच पण हेही डिपेंड करतं की ते किती वापरतात पण आजकाल बघतं आहे आपण की हे प्रमाण खूप जास्त मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे मुलं थोडे रडतात आहे म्हणून आईवडील स्वतःहूनच त्यांना मोबाईल पाहायला देऊन देतात आणि नंतर त्यांना जे ॲडि ॲडिक्शन झालं मोबाईलचं तर मग तेच म्हणतात की ॲडिक्शन झालेलं आहे मुलांना मोबाईल दिल्यानंतर त्यांना वेळेचं भान नसतं ते खूप वेळपर्यंत मोबाईल बघत असतात त्यामुळे जे न्यूरो ट्रान्समिटर होतात त्यामुळे नक्कीच केमिकल रिॲक्शन ॲक्शन होतातच तर हेही महत्त्वाचं कारण आहे मोबाईलमुळे खरंच नैराश्य येतं हे अगदी सत्य आहे मॅडम जाता जाता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल जर बघा हे सांगावं असं वाटतं आहे की जर खरोखरच असे लक्षणं जर तुम्हाला तुमच्या व्यक्तींमध्ये जवळच्या व्यक्तींमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये खरंच दिसत आहात तर तुम्ही ॲटलीस्ट समुपदेशकाची मदत तरी घ्यावी आणि त्यातून पर्यायी उपाय शोधावा असं मी आवर्जून सांगेल तर ह्या होत्या डॉक्टर स्मिता पांडे मॅडम ज्या एक काउन्सिलर आहेत त्यांनी आज डिप्रेशन या विषयावर खूप सुंदर माहिती दिली मॅडम तुमची खूप खूप धन्यवाद धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात तोपर्यंत पाहत रहा अकोला ट्वेंटी फोर न्यूज नमस्कार